या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। मासेमारीचं साहित्य जळून खाक, 30 लाखांचं नुकसान। रावराणे कुटुंबियांच्या 3 पिढ्यांनी एकत्र साजरी केली दिवाळी। आणि तलावागाठी थरार नरकासूर स्पर्धेचा। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। आ आ आई, येस। ब ब बदक। क क कणीदार। ख ख खमंग। ग ग गोकुलतू। अगदी घरच्या सारखं, कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी शहरातील सौर ऊर्जा हायमास्टचं लोकार्पण करण्यात आलं। माठेवाडा आणि जुना बाजार परिसरात हे हायमास्ट बसवण्यात आल्यानं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर परिसरात लखलखाट पाहायला मिळाला। याबद्दल मंत्री दीपक केसरकर यांचे नागरिकांनी आभार मानले। शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून सूर्याजी घरासमोरील तिठ्यावर आणि जुना बाजार होळीचा खुंट मैदान इथं सौर ऊर्जा हायमास्ट बसवण्यात आले। 5,64,000 रुपयांचे हे 2 हायमास्ट आहे। युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या विशेष प्रयत्नातून हे हायमास्ट बसवण्यात आले। यावेळी माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, बबलू मिशाळ, अनिल चिटणीस, प्राध्यापक विकास गोवेकर, माजी सैनिक गणपत पुरी, किशोर चिटणीस, गुरुप्रसाद चिटणीस, राघवेंद्र चितारी, प्रतीक बांदेकर, मेहर पडते, डॉक्टर मुरली चव्हाण, अर्जुन पोकळे, देवेश पडते, प्रथमेश प्रभू, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, सुजित कोरगावकर, नंदू गावडे, आबा चव्हाण, मंगिरीश रांगणेकर, अभिजित कामत, संदीप धुरी, प्रशांत धुरी, साई केरकर, नेल्सन फर्नांडिस, जितेंद्र सावंत उपस्थित होते। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल। साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमाक ऑफर। आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात। कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर उमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो, रस्ता पार्किंगची सुविधा, कंपाऊंड, 24 तास पाणी, समोर गार्डन, निसर्गरम्य वातावरण। आपल्या घरापासून शाळा, दवाखाना, मुंबई गोवा महामार्ग, बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा। अधिक माहितीसाठी संपर्क साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, 94 20 73 94 18 आणि 86 05 74 10 30। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या निवासस्थानासह आस्थापनेत लक्ष्मी पूजन केलं। यानंतर प्रतिवर्षीप्रमाणे लक्ष्मी कुबेर पूजना दिवशी बाजारपेठेतील दुकानात जात लक्ष्मीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या।
दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. मोती तलाव काठावर आयोजित नरकासूर स्पर्धेत एकापेक्षा एक महाकाय नरकासूर पाहायला मिळाले. अकराळ विक्राळ असे नरकासूर मंडळांनी साकारले होते. Oh.
पाटीलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमक ऑफर। आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात। कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर उमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो, रस्ता पार्किंगची सुविधा, कंपाऊंड, 24 तास पाणी, समोर गार्डन, निसर्गरम्य वातावरण, आपल्या घरापासून शाळा, दवाखाना, मुंबई गोवा महामार्ग, बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा। अधिक माहितीसाठी संपर्क साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 94 20 73 94 18 आणि 86 05 74 10 30। शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दीपावली निमित्त सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे काकड आरती करत विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं। यानंतर आलेल्या भाविकांना प्रसाद आणि मिठाई वाटून दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंदात दिवाळी साजरी केली। दिवाळीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास सावंतवाडीकर विठ्ठल मंदिरात नतमस्तक होता। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील ही परंपरा आजही जपताना दिसत आहे। सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात कार्तिक स्नान उत्सव चालू असून मंदिरात आरती करून विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं। यावेळी उपस्थित भक्तांना प्रसाद वाटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे दरवर्षी सावंतवाडीत दाखल होतात आणि या मंदिरात काकड आरती करून सर्वसामान्य लोकांना मिठाई वाटून दिवाळी साजरी करतात, तर सायंकाळी लक्ष्मी पूजनानिमित्त सर्वसामान्यांच्या घरी जात दिवाळीच्या शुभेच्छा देतात। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल। कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभववाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या। निसर्ग संपन्न वैभववाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प। आपला 712 आपलं घर समर्थ नगर वैभववाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभववाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प। अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प। आपल्या 712 वर नोंदवा तुमच्या हक्काचं घर समर्थनगर। तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार। आजच आमच्या साईटला भेट द्या। संपर्क गंगाधर केळकर 91 75 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 88 50 14 11 67। सण म्हणजे प्रत्येक कुटुंबातील आनंदाचा क्षण असतो। हिंदू धर्मात सणांना तोटाच नाही, त्यामुळे हे सण एकत्र कुटुंबात साजरे करण्याची मजा काही औरच असते। वैभववाडी तालुक्यातील माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या कुटुंबात ही दिवाळी कशी साजरी होते पाहूया। पाना फुलांचे तोरण दारी माझ्या देवांची येते सवारी, सारे मिळून स्वागत करूया, आली माझ्या घरी ही दिवाळी। चंदेरी सोनेरी घरोघरी दारी दिव्यांचा झाला प्रकाश, लख चंदेरी सोनेरी घरोघरी दारी दिव्यांचा झाला प्रकाश। गर्द कुंकू हे कपाळी हिरवा भर जरीने झाला शालू झकास, सारे जमले मैत्रिणी दारी सजली रांगोळी, सारे जमले मैत्रिणी सजली रांगोळी, आली आली दिवाळी। भवाला
वैभववाडी तालुक्यातील फौजदारवाडी येथील रावराणे कुटुंब सात भावांचं असलेलं हे मोठं कुटुंब आहे. या सात भावांपैकी पाच भावांचा परिवार मुंबईत आणि दोघं गावी असतात. मात्र सणाला आजही हे कुटुंब एकत्र येतं. गणपती दिवाळी हे सण एकत्रितपणे साजरे करतात. रविवारी आज कुटुंबातील तीन पिढ्यांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली. लहान थोरांनी या सणाची मजा घेतली. सण वर्षाची दिवाळी आली, लाडू चिवड्याची तयारी झाली. सण वर्षाची दिवाळी आली, लाडू चिवड्याची तयारी झाली. गोड सांजोरी करंजी, गोड सांजोरी करंजी, सारी पक्वान ही पंचरंगी. लक्ष्मी पूजेची तयारी, जोडीने हेच मागते, सर्व सुखी तू राहू दे, सुख लाभो घरोघरी, हो दिन दिन दिवाळी, दिन दिन दिवाळी. बहीण भावाला भावाला ओवाळी, दिन दिन दिवाळी, हो दिन दिन दिवाळी. लक्ष्मी पूजेची. या वर्षीची दिवाळी आम्ही कोकणात म्हणजे आमच्या मूळ गावी करणार आहोत. आणि ह्या मधल्या दरवर्षी आम्ही इथे करतो, पण मधल्या दोन वर्ष करोना आणि त्याच्यानंतर आमचे मोठे बंधू ते हे झाल्यामुळे आमची दिवाळी थोडीशी हे होती, अंधारात होती. पण ह्या वर्षी आम्ही सगळे भाऊ, सगळे नातरवापासून जावयांपासून मुलींपासून सगळं पूर्ण कुटुंब आज या लक्ष्मीपूजनाला इथे आहे. आणि ही दिवाळी इथेच आम्ही भाऊबीजपर्यंत साजरी करणार आहोत. आणि हा आनंदोत्सव पूर्ण कुटुंबात, आणि विशेष म्हणजे ह्या तालुक्यातच नव्हे तर एवढ्या आजूबाजूच्या परिसरात किंवा तालुक्यात हे एकत्रित कुटुंब जवळजवळ 70-75 माणसाचं असं हे कुटुंब आमचं आहे. आणि त्यामुळे ही दिवाळी ह्यावर्षी आपण गावी साजरी करत असतो. आणि ह्या निमित्ताने मी माझ्या कुटुंबाच्या वतीने सर्व भारताचे किंवा महाराष्ट्राच्या नागरिकांना ह्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि तूर्त थांबतो. सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा हे दीपावली आम्ही सर्वच कुटुंब, नातूपासून आमच्या सर्व सुना, आमच्या सगळ्या भावजयी, आमच्या सर्व मुली, आमचे सर्व नातू पुतणे, अनेक वर्ष दत्तारामजीजी रावराणे या कुटुंबाची या ठिकाणी एकत्रित दिवाळी, काही असे सण, गणपती सण, दिवाळी सण आणि मे महिना म्हणजे शिमगो, या सर्व काळाचे सण आहेत ते आम्ही सर्वच कुटुंब एकत्रित येऊन मुंबईवरून जे कामाधंद्यानिमित्त जे लोकं आहेत आमची सगळी मुलं वगैरे, ती सर्वचे सर्व मुलं या ठिकाणी येतात. आणि गेल्या वर्षीच्या आणि गेल्या वर्षी मागच्या वर्षीच्या हे महाभयानक हा जो कोरोना जो फैलावला आणि रोग जो निर्माण झाला त्यामध्ये बरीचशी हानी झाली. आमचे मोठे बंधू दामोदर रावराणे आणि आमचे पुतणे मोठे मंगेश रावराणे हे झाल्यामुळे आम्ही 2 वर्ष आमची दिवाळी ही म्हणजे आम्ही साजरीच केली नव्हती. आणि एवढ्या वर्षामध्ये आम्ही एकत्रित कुटुंब असतो, आम्हाला 2 वर्ष आम्हाला लय या म्हणजे भोगावं लागलं. आणि ते आज आम्ही या ठिकाणी तो आमचा पहिला जसा होता आनंद तो आम्ही यावर्षी आम्ही तो भरून काढला. आणि एकत्रित कुटुंब हे या तालुक्यासाठी सर्व लोकांना, तालुक्यातील जनतेला आणि आमच्या सर्व हितचिंतकांना आणि सर्व पाहुणे सोयऱ्यांना सर्वांनाच, नेते मंडळींना, सर्व जे ज्या व्यवसायात जे जे लोक काम करत आहेत त्या सर्वच लोकांना, विशेषतः सर्वांनाच या तालुक्यातील की आमचा एक हा दिवाळीचा उत्सव आपण आमच्यासाठी सुद्धा आणि तालुक्यातील तमाम जनतेसाठी आम्ही हे शुभ दीपावलीचे आम्ही त्यांना आशीर्वाद देतो आहे, काही धन्यवाद देतो आहे. आणि सर्वांनाच ही
दीपावली आनंदीमय आरोग्यदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या त्यांना भरभराटीची जाऊ अशा प्रकारचा आमच्या कुटुंबियामार्फत आम्ही संदेश देतो. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 च्या वर डोळ्यांचे ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली. संपर्क क्रमांक 98 50 84 93 15, 84 08 80 35 36 आणि 023 67 23 39. वेंगुर्ला येथील शिरुडा केरवाडी इथं चौगुलेश्वर वाडी येथील प्रवीण उर्फ गोट्या परब यांच्या मासेमारीचं साहित्य ठेवण्याच्या जागेला भीषण आग लागून यात सर्व साहित्य जळून खाक झालं. दरम्यान या भीषण आगीत सर्व साहित्य जळून प्रवीण परब यांचं सुमारे 30 लाखांचं नुकसान झालंय. ही घटना 12 नोव्हेंबरला मध्यरात्री घडली. या वाडीतील बरेच लोक नरकासूर स्पर्धेनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले असल्यानं त्यावेळेत आग लागल्यानं पूर्ण जागा आगीच्या भक्षस्थानी गेली होती. सुदैवानं यावेळी मनुष्यहानी झाली नाही. दरम्यान या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. या आगीत प्रवीण परब यांच्या मासेमारीचं साहित्य, मोठमोठी जाळी, मशीन, टँक, फिश फाइंडर असं जळून खाक झालंय. सकाळी वेंगुर्ला पोलीस तलाठी पोलीस पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. प्रवीण परब यांचा फक्त मासेमारीचा व्यवसाय असून मासेमारी करणारे साहित्यच जाळून खाक झाल्यानं त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थातून होते. दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि शिक्षण सभापती प्रितेश रावळे यांनी प्रवीण परब आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना तात्काळ 20,000 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. तसेच पुढे जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुल तू अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुल तू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा ग्राहकांनी खरेदीसाठी गजबजून गेलेल्या पाहायला मिळाल्या. दिवाळी आणि लक्ष्मी पूजन याचं औचित्य साधत मोती तलावाच्या काठी सावंतवाडीकरांनी मोठी गर्दी केली होती. सावंतवाडी शहरातील मोती तलावाच्या काठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. बाजारपेठेत खरेदीसाठीही ग्राहकांची झुंबड उडालेली पाहायला मिळत होती. मोती तलावासभोवताली आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती. Thank you.
आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. मासेमारीचं साहित्य जळून खाक, 30 लाखांचं नुकसान. रावराणे कुटुंबियांच्या 3 पिढ्यांनी एकत्रित साजरी केली दिवाळी. आणि तलावागाठी थरार नरकासूर स्पर्धेचा. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.